या दिवाळीच्या निमित्ताने अर्थव्यवस्था सुधारेल आणि बेरोजगार त्यांना काम नाही अशा लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल अशी आपण या दिवाळीच्या निमित्त अपेक्षा धरूया। CI2च्या माध्यमातून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून एक कारखान्यामध्ये बोनसचे चांगले करार आम्ही करू शकलेलो आहे। जवळपास 200 कोटी रुपये कामगारांना CI2 ने केलेल्या करारामुळे मिळतील। बांधकाम मजुरांना सुद्धा दिवाळीपूर्वी बोनस मिळावा याच्यासाठी CI2 संघर्ष करते आहे। नाशिक महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कोविडमध्ये जे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम केलं त्याचा महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी विचार केला नाही, वस्तुतः यापेक्षा जास्त त्यांना बोनस सामग्री अनुदान द्यायला हवं होतं। मी महापौरांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी त्यांना किमान 20,000 रुपये बोनस सामग्री अनुदान द्यावं। आज CI2च्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। अगोदरच क्लायमेटमध्ये खूप मोठा बिघाड झालेला आहे, बंद वातावरण दूषित आहे, अशा वेळेला नागरिकांनी तरुणांनी फटाके वाजवण्यापासून स्वतःला दूर ठेवावं आणि पर्यावरण शुद्ध राहील यासाठी सहकार्य करावं। आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या। पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा।